तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते. विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे, पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या, त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदांचा वापर करायचा, असं धोरण मला आता दिसतं या क्षणी. संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा काँग्रेस आणि भाजप लढत होतं देशामध्ये तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना, मग ते पैशासाठी लढत होती का शिवसेना? ती तिसरीच होती. यांचं काय महाराष्ट्र यांचं सातबारावर यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचाच हक्क आहे. अखेर लढण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. तुमच्यासोबत आलो असतो तर चांगले आहो. आणि दुसरं आता या तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसला होईल का भाजपला होईल तुम्ही कसं ठरवलंय? म्हणजे अभ्यास न करता एखाद्या बावडट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही. थोडं जीभ सांभाळ.